मराठी एंटरटेनमेंट विश्वातील सर्व अपडेट्ससाठी तुम्ही सबस्क्राईब करा राजश्री मराठी आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. लेखक वसंत कानेटकर लिखित अश्रूंची झाली फुले हे अजरामर नाटक अभिनेता सुबोध भावेनं पुन्हा एकदा रंगमंचावर आणलंय. काशीनाथ घाणेकर, प्रभाकर पणशीकर यांच्या अभिनयानं सजलेलं हे नाटक पुन्हा एकदा नवीन संचात पाहण्याची आणि अनुभवण्याची संधी प्रेक्षकांना मिळणार आहे. अश्रूंची झाली फुले या अजरामर नाटकाविषयी जाणून घेऊया या नाटकाच्या टीमकडून. प्राध्यापक वसंत कानेटकर लिखित अश्रूंची झाली फुले हे काही वर्षांपूर्वीपर्यंत गाजत राहिलेलं, गाजत असलेलं असं एक नाटक ज्याचे 5,500 वर प्रयोग झाले. यातली एक प्रमुख भूमिका प्राचार्य विद्यानंद ही प्रभाकरपंत पणशीकर यांनी इतके 5,500 प्रयोगांपर्यंत केली, ती भूमिका प्राचार्य विद्यानंदाची आता मी करतो आहे. ही भूमिका एका तत्वनिष्ठ प्राचार्याची आहे, शिक्षकाची आहे, जो आपल्या विचारांवर अतिशय ठाम आहे, आपल्या विद्यार्थ्यांबद्दल अतिशय कळकळीनं विचार करणारा आहे, त्यांच्यासाठी आउट ऑफ द वे जाऊन काही करण्याची वृत्ती असलेला असा हा हाडाचा शिक्षक. आणि मग या शिक्षकाच्या आयुष्यात त्याच्या विद्यार्थ्याच्याच माध्यमातनं काही घटना अशा घडतात आणि त्यानंतर त्याचं आयुष्य बदलतं. त्याचंच नव्हे तर त्या विद्यार्थ्याचं आणि या सगळ्या घटनांशी संबंधित असलेल्या प्रत्येकाचं आयुष्य पूर्णपणे बदलून जातं आणि एक शिक्षक असलेला माणूस एका वेगळ्याच मार्गाला लागतो. जगाचे विचित्र अनुभव घेऊन त्याबाबत फ्रस्ट्रेट होऊन, डिप्रेस होऊन, चिडून स्वतःलाच एक वेगळी शिक्षा देऊ लागतो. अशा प्रकारचं हे कॅरेक्टर आणि त्याचा ग्राफ असलेलं हे कॅरेक्टर मला करण्याची या नाटकाच्या निमित्तानं संधी मिळते. आमच्या निर्मात्यांच्या, आमच्या सुबोधसारख्या मित्रांच्या, प्रतिमाताईंच्या दिग्दर्शनाच्या, या सगळ्यांच्या साथीनं आणि कलर्स मराठीच्या पाठिंब्यानं हे नाटक आम्ही करतो आहे. जरूर बघा, एक प्रयोग झाला आहे, अतिशय उदंड रिस्पॉन्स मिळालेला आहे, यापुढे तो असाच मिळेल याची खात्री वाटायला लागली आणि जबाबदारीची जाणीवही वाढायला लागली. ज्या विद्यार्थ्यांना कुठलंही वाहन परवडत नाही असे विद्यार्थी कॉलेजमध्ये कसे सायकलवर? सर नीट सांग. सर मी खरं सांगतो, माझा गाडव निमूटपणा ग्राउंड वरती चालत होता, त्या सायकल वाल्याने तंटा उतरून काढला. मी त्याला म्हटलं तुला सायकल चालते, स्कूटर चालते, मोटर चालते, माझ्या गाडवाला काय पाप केले आणि गाडवावर बसून कॉलेजमध्ये येऊ नये असं कोणी नियम नाही? ज्या विद्यार्थ्यांना कोणतंही वाहन परवडत नाही असे विद्यार्थी कॉलेजमध्ये कसे येतात? चालत येतात सर. लाल्या हा अतिशय, ज्याला म्हणू की बेछूट बेफिकीर वागणारा असा मुलगा आहे की ज्याला अन्यायाची चीड पण आहे, पण ज्या अन्यायाला सामोरं जाण्याचे त्याचे मार्ग मात्र खूप वेगळे आहेत, खूप चुकीचे आहेत. आणि हे याची जाणीव त्याला होते जेव्हा विद्यानंदसारखे एक अतिशय तत्वनिष्ठ प्राचार्य त्याच्या आयुष्यात येतात शिक्षक म्हणून. आणि त्याच्यानंतर लाल्या आणि विद्यानंदचं काय होतं त्याचं हे नाटक आहे. पण धमाल व्यक्तिरेखा आहे लाल्याची. संपूर्ण नाटकात खरं तर खूप कमी दिसणारा लाल्या आहे, पण तरीसुद्धा कानेटकरांनी, म्हणजे ही कानेटकरांची प्रतिभा आहे की त्यांनी कुठल्याच व्यक्तिरेखेला शेवटपर्यंत सोडलेलं नाही आहे. प्रत्येकाला त्यांनी ज्या पद्धतीने गुंफून गुंफून शेवटपर्यंत नेलं आहे, तर हॅट्स ऑफ कानेटकरांना. तर इतकं विद्यानंदाच्या तुलनेत अतिशय छोटं कॅरेक्टर असूनसुद्धा मला असं वाटतं की लाल्या लोकांना प्रेमात पाडणार आहे. आणि सगळेच त्यातले कॅरेक्टर, शंभू महादेव असेल, सुनित्रा काय, सॉरी
सुमित्रा वहिनी सुमित्रा वहिनी हा कारण याच्याकडे बघितलं आणि मग हा जे वेगवेगळ्या नावांनी हिला हाक मारतो ते मला खूप सगळी नावं आठवली. सुनित्रा असं याच्या कॅरेक्टरचं नाव आहे. धर्माप्पा सुमित्रा, नीलम असेल, आमचे चंगू मंगू ज्यांना आम्ही म्हणतो ती वेगवेगळे आमचे करणारे पात्र असतील सगळे वकील इन्स्पेक्टर धर्माप्पा प्राध्यापक क्षीरसागर आरोळे. तर ही एक शाम या सगळ्या कॅरेक्टर्सनी असं भरलेलं हे नाटक आहे आणि त्यातलं प्रत्येक कॅरेक्टरला तितकाच ठामपणे एक विचार कानेटकरांनी दिला आणि जे फार अवघड आहे त्यामुळे त्यातली सगळी कॅरेक्टर्स लक्षात राहतात शेवटपर्यंत. आणि जेवण झालंय का तुझं? अरे खरं सांगतो ती काय विचारते त्या प्रश्नाचं उत्तर दे. जेवण झालंय का तुझं? नाही झालंय सर. सर आज मी या नाटकामध्ये डॉक्टर सुमित्रा हे कॅरेक्टर करते आहे. प्राचार्य विद्यानंदांची डॉक्टर असलेली बायको आणि एकाच वेळेला ती बरंच काही आहे. म्हणजे प्रेमळ आहे, गृहिणी आहे जरी डॉक्टर असली तरी, आणि तितकीच म्हणजे डॉक्टरी जितकी प्रेमानी करते तितक्याच प्रेमानी गृहिणीपद भूषवणारी. आणि नवऱ्याला नुसतीच तिची आंधळी भक्ती नाही आहे, ती पतिव्रता आहे. म्हणजे जुन्या ह्याचा रेफरन्स द्यायचा झाला तर ती जवळ पतिव्रता पण तिचं आंधळं प्रेम नाही. नवरा चुकतोय, तो चुकीच्या मार्गावर गेलाय म्हटल्यानंतर सगळे प्रयत्न करून त्याला त्या मार्गावरनं ओढून काढण्यासाठी ती शिकस्त करते. मग पुढे काही घटना ज्या घडतात तो नाटकाचा क्रम आहे, तो मी आत्ता इथे सांगणार नाही. नाटकाचा पहिला प्रयोग काल झाला, आज मुंबईतला शुभारंभ आहे हा. कालच्या नाटकाच्या शुभारंभाला अभूतपूर्व अशी दाद मिळाली. म्हणजे नाटकाची अनाऊन्समेंट सुरू झाल्या क्षणापासून प्रेक्षकांनी जे उचलून धरलं नाटक ती एनर्जी शेवटपर्यंत राहिली आणि आमच्यासाठी तो फार कमालीचा अनुभव होता. ती एनर्जी एवढ्या माणसांची स्टेजवरती येत होती आणि ती घेऊन आम्ही तो प्रयोग केला. आज मुंबईतला शुभारंभ आहे त्यामुळे एक वेगळी धाकधूक आहे, हुरहुर आहे, कारण आज बरीच आमची मित्रमंडळी, नातेवाईक, घरची माणसं ही सगळी बसलेली असतात आणि ती बसलेली असतात तेव्हा त्यात बरीचशी मंडळी अशी असतात ज्यांना कान धरायचा हक्क दिलेला असतो. म्हणजे आज जर काही आमचं चुकत असेल तर ती मंडळी कौतुक जितक्या प्रेमाने करतील तितक्याच प्रेमाने ती आमचा कानही धरतील. पण काल जी एनर्जी मिळाली आहे ती बघता मला असं वाटतं की पुढचे सगळे प्रयोग ती एनर्जी आम्हाला पुरेल. दर प्रयोगाला असाच याहून जास्ती रिस्पॉन्स मिळत राहील आणि प्रेक्षकांचा उत्तम रिस्पॉन्स हा आम्हाला एनर्जी देऊन जातो आहे, त्यामुळे प्रत्येक प्रयोग हा उत्तमच होईल. त्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत की आम्ही प्रत्येक प्रयोग हा आमच्या पद्धती आमच्याकडून उत्तमच करण्याचा प्रयत्न करू. विद्या, मी काय म्हणतो, तू प्रोफेसर होण्याऐवजी फौजदार का नाही झाला? नमस्कार, मी यामध्ये शंभू महादेवची भूमिका करतो आहे आणि खूप मजा येते काम करायला या सगळ्या कलाकारांबरोबर. मी सुबोधबरोबर काम केलेलं आहे, मी शैलीबरोबर पहिल्यांदा काम करतो आहे, सीमाताईबरोबर मी ऑलरेडी काम केलेलं आहे आणि प्रेक्षकांनी पहिल्या प्रयोगाला इतका चांगला प्रतिसाद दिला आहे तर आमची जबाबदारी वाढली आहे. आजचाही शो हाऊसफुल आहे तर त्यामुळे आम्हाला खूप मजा येते, छान वाटते. एक कॉन्स्टेबल सारखा तैनाती नसतो काकाच्या. नमस्कार, मी प्रणव जोशी. मी यात धर्मप्पा नावाच्या कॅरेक्टरची व्यक्तिरेखा करतो आहे. धर्मप्पा हा नाटकातला प्रमुख व्हिलन आहे आणि विद्यानंद, लाल्या, शंभू महादेव या तिघांच्या विरुद्ध जाऊन वागणारा आणि त्यांना पेचात अडकवणारा अशी व्यक्तिरेखा आहे. माझ्या वयापेक्षा खूप मोठी भूमिका आहे ही, साधारण 85 कॅरेक्टर आहे. पण प्रतिमाताईंनी आणि संपूर्ण टीमनी माझ्यावरती विश्वास दाखवला आहे कॅरेक्टर करण्यासाठी आणि टीममधल्या सगळ्यांनीच हळूहळू एक एक गोष्टी उलगडत नेल्या सगळ्या, त्यामुळे खूप मजा येते. भट्टी खूप छान जमली आहे, म्हणजे मी असेल, जितेंद्र आगरकर, श्रद्धा पोखरणकर, आमचे चैतन्य असेल, रवीदादा असतील, सगळेच जण खूप मजा करतो आहे, रोहित असेल आणि
मुळात कानेटकरांचं नाटक इतकं शब्दप्रधान, विचारप्रधान, भावनाप्रधान नाटक आहे. त्याचे एवढे लेयर्स आहेत, त्याचा कॅनव्हास एवढा मोठा आहे, कित्येक म्हणजे काही वर्षांमधला घटनाक्रम समोर सादर होत असतो आणि प्रेक्षकांच्या डोळ्यासमोरून त्या सगळ्या घटना इतक्या लिहिल्या जातात. आणि त्याच्यातला जो सेट आणि प्रकाश योजनेने जो भव्यदिव्यपणा आलेला आहे त्या सगळ्या प्रॉडक्टला, तर हे एवढ्या मोठ्या प्रॉडक्टचा भाग होताना आम्हाला खरंच खूप बरं वाटलं. अश्रूंची झाली फुले हे नाटक तुम्हाला कसं वाटलं हे कमेंट्समध्ये नक्की सांगा. मराठी नाट्यसृष्टीचे अपडेट मिळवण्यासाठी पहा आणि सबस्क्राईब करा राजश्री मराठी. कशाला पण पैसा द्यावा लागत नाही. गावचा सरपंच असा चळचळा कापतो काका पुढे, सगळे गुंड असे मुठीत आहेत काकाच्या मुठीत. आणि सर गावावर तर अशी जरब बसवले ना काकानी, काकानी काय वाटेल ते केलं ना तरी त्याच्या विरुद्ध कोणाची प्र काढायची विषय नाही. राजा साहेब म्हणजे खायची प्यायची म्हणजे खायची आणि प्यायची.